बदस दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहातच प्रसाद लाडांना शिवीगाळ केली आणि त्यावरून आता सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील राजकारण पेटलंय. दानवेंचं निलंबन झालंय, त्यावरून आरोप प्रत्यारोप रंगलेत, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. दानवे लाड वाद पेटला, सभागृहात शिवीगाळ, दानवेंचं निलंबन. अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांचे सदस्यत्व 5 दिवसांकरता निलंबित. लाडांवरून दानवे दरेकरही भिडले. हात नाही करायचा माझ्याकडे, हात नाही करायचा माझ्याकडे, हात नाही करायचा तिकडे करायचा. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांना सभागृहातच शिवीगाळ केली. त्याचे पडसाद सभागृहातच नाही तर विधान भवनाच्या आवारातही उमटले. दानवेंच्या शिवीगाळनंतर प्रसाद लाडांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. त्यानंतर दानवेंच्या निलंबनाची मागणी प्रसाद लाड यांनी केली. तुम्ही सभागृहाला आणि सरकारला आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील यामध्ये आवाहन करतोय की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे. विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवासी आईची मागितली पाहिजे, ही माझी मागणी यांच्या पुढे राहील. प्रसाद लाडांना शिवीगाळ केल्यानंतर दानवे अधिक आक्रमक झाले. माझ्यावर बोट उचलणाराचं बोट तोडू असा इशाराच दानवेने दिला. तर हिंमत असेल तर बोट तोडावं असं प्रत्युत्तर भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी दिले. प्रसाद सभापती महोदय इथं झाल्यावर मीडियात जाऊन परत बोलायचं का? धाक भीती आहे की नाही? माझं आव्हान आहे ना सभापती महोदय, सगळे आमच्या सभासद बोट वर करतात, कोणाच्यात हिंमत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं? आम्ही का भांगड्या भरून इथं राजकारणात आलेलो आहोत का? दानवेंच्या शिवीगाळने विधान भवन परिसरातील वातावरण गरम झालं होतं. त्यातच विधान परिषदेमध्ये दानवेंनी सभागृहाचा अपमान केल्यानं त्यांच्यावर 5 दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. सदर निलंबनाच्या कारवाईत त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी करण्यात यावी. ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांचे सदस्यत्व 2024 तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, ठराव संमत झाला. राजकीय नेत्यांच्या भाषेचा स्तर घसरत असल्याची टीका सुरू असतानाच आता विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांना शिवीगाळ केली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात थिल्लरपणा होत असेल तर त्यावर ठोस भूमिका घेऊन सभागृहाची पवित्रता राखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.